पाइपलाइनचा मुद्दा विधानसभेत। असल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या असल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। विटा खानापूर आणि आटपाडी शहरांच्या पाइपलाइन जुन्या झाल्या आहेत, परिणामी लोकांना वेळेत पाणी मिळत नाही। पाइपलाइनच्या कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी अशी औचित्याचा मुद्दा मांडत आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत मागणी केली। आमदार अनिल बाबर यांनी पावसाळी अधिवेशनात विटा खानापूर व आटपाडी शहराच्या पाणी प्रश्न औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला। चला पाहूयात काय म्हणाले आहेत आमदार अनिल बाबर। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये विटा नगर परिषद आहे आणि आटपाडी आणि खानापूर नगर पंचायत आहे। 20 वर्षापूर्वी या गावांना पाणी पुरवठ्याची योजना झाल्या आहेत, पाईप जीर्ण झालेले आहेत आणि वाढतं शहरीकरण, त्यामुळं 4 ते 5 दिवसानं गावामध्ये पाणी येतं। 24/5/22 तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी बैठक घेऊन या तिन्ही शहरांना पाणी देण्याच्या दृष्टीनं योजना करायचे आदेश दिलेले होते। माझी विनंती आहे की 3 महिन्याच्या आत त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून निविदा काढायची प्रक्रिया व्हावी अशी या निमित्त औचित्याच्या मुद्द्यामार्फत मी मागणी करत आहे।